लातूर नगरीचं ऐतिहासिक मंदिर आणि लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर वरत्नेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवाला आज 8 मार्च रोजी प्रारंभ झालेला आहे. पारंपरिक पद्धतीनं गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकानं यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे. मात्र त्याचा अधिकृत सुरुवात ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते सकाळी झेंडावंदनाने होणार आहे. यावर्षीची विशेषता अशी आहे की हा 71वा यात्रा महोत्सव आहे आणि पहिल्यांदाच लातूरच्या एका महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या हातानं आणि ते सुद्धा जागतिक महिला दिनाचं एक योग जुळून आलेलं आहे. झेंडावंदनानं ही सुरुवात होणार आहे. अनेक ख्यातनाम महाराजांच्या प्रवचनाचा कीर्तनाचा आनंद नागरिकांना लुटता येणार आहे. त्याचबरोबर दुबई थेमवर अवलंबलेली आनंद मेळ्याचा रहाटपाळण्यांचा आनंद घेता येणार आहे. कुस्ती स्पर्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये साजऱ्या केल्या जातात, त्याचंही आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि एकंदरीतच आरोग्य शिबिरं असतील किंवा समाज प्रबोधनचे शिबिरं असतील, कृषी प्रदर्शन असेल, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन हे श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि लातूरकर आलोट गर्दी श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाला या ठिकाणी करतायत. आज